एक काम करतो, मी आता दाराची कडी उघडतो. त्यामुळे कला आता खूप घाबरलेली असते. अद्वैत आता हळूहळू दाराची कडी उघडत असतो आणि दरवाजा उघडत असतो. आता अद्वैतने दरवाजा उघडलेला असतो. कलाला असं वाटत असतं की आता अद्वैत मात्र कलाला बघणार. नमस्कार मंडळी, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. सुकन्या मावशी आता कलाकडे आलेली असते. कला म्हणत असते की मावशी सॉरी हा, माझ्याकडनं चुकून तुझा फ्लॉवर पॉट तुटला गेला. तर मावशी म्हणते की अगं काही नाही त्यात एवढं, परंतु तू तर बरी आहेस ना. कला म्हणते की हो मी बरी आहे, परंतु बाहेर सगळं ठीक आहे ना. मावशी म्हणते की हो तू बाहेरची काही काळजी करू नको, बाहेर सर्व काही ठीक आहे, परंतु बघ ना तुला असं एका खोलीत डांबून ठेवलं गेलं. खरं तर ना आमची संगी सुद्धा अशीच आहे, अगदी लहानपणापासून ती तशी आहे. एका लेकीच्या लग्नाची बोलणी बाहेर करते आणि दुसऱ्या लेकीला असं डांबून ठेवलंय, पण काय करणार शेवटी. कला म्हणते की अगं मावशी, आईने जे काही केलं ते ताईसाठीच केलं ना. तर मावशी म्हणत असते की हो अगं मान्य मला, परंतु जोडी ही वरूनच बांधून आलेली असते, आपण काही करू शकत नाही त्याच्यामध्ये. कला म्हणते की जाऊ दे मावशी, आई आणि ताईसाठी आज किती आनंदाचा दिवस आहे, त्यांच्यासाठी तर मी एवढं करू शकते. मावशी म्हणते की आमच्या संगीने मागच्या जन्मी काय पुण्य केलं होतं काय माहित, की तिला तुझ्यासारखी मुलगी भेटली. बरं मी एक काम करते, तुझ्यासाठी काहीतरी कॉफी वगैरे आणते. तर कला म्हणते की नाही नको मावशी, मला काहीच नकोय. मित्रांनो, जर तुम्ही आपला चॅनल रोज बघत असाल आणि तरीसुद्धा अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर देखील क्लिक करा. धन्यवाद. मावशी म्हणते की बरं ठीक आहे, आता मी बाहेर पाहुण्यांसमोर जाते, तू इथेच थांब. आणि मग मावशी तिथून निघून जाते. तर इकडे आबा आता अद्वैतला विचारतात की काय मग अद्वैत, तुला मुलगी पसंत आहे ना. अद्वैत मात्र फार लाजत असतो, त्यामुळे रागिनी म्हणते की अहो आबा त्याच्या चेहराच सांगतोय की त्याला मुलगी पसंत आहे. अद्वैतने त्याची पसंती कळवल्यावर राहुल लगेच जागेवरचा उठतो आणि म्हणतो की मी जरा बाहेरून जाऊन आलो. नैना सुद्धा राहुलकडे बघत असते, राहुल तिथून निघून गेलेला असतो. आबा आता नैनाला विचारतात की नैना अद्वैतला तर तू पसंत आहे, परंतु तुझं काय, तुला आमचा मुलगा नवरा म्हणून पसंत आहे ना. नैना मात्र खूप मोठ्या संकटात सापडलेली असते. तिच्या डोक्यात अगदी गोंधळ सुरू असतो आणि ती काहीही उत्तर न देता तिथून निघून जाते. तर सर्वजण आता आश्चर्याने बघत असतात की नैना का बरं अशी उठून गेली. तर संगीता म्हणते की अहो आमची नैना आधीपासूनच खूप लाजरी गोजरी आहे आणि आबांनी असं तिला भस्कन विचारलं ना, त्यामुळे ती लाजून निघून गेली. थांबा मी बघून येते असं म्हणून आता संगीताही तिथून निघून जाते. तर नैना इथे राहुलला भेटण्यासाठी आलेली असते. नैना राहुलला विचारते की राहुल तू असा अचानक बाहेर का निघून आलास. राहुल म्हणतो की नैना अगं तू का निघून आलीस बाहेर. नैना म्हणत असते की नाही आधी तू सांग की तू का निघून आलास. राहुल म्हणत असतो की बघ ना नैना आतमध्ये किती विचित्र पद्धत सुरू होती, असं मुलीला बघायला येतं का कोणी, आणि हा दादा सुद्धा काहीच बोलत नाही, तो तर फुल एन्जॉय करतोय ह्या गोष्टी, मी असतो तर. तेव्हा नैना म्हणते की तू असता तर तू काय केलं असतंस. राहुल म्हणतो की मी जर असतो तर मी डायरेक्टली हेच सांगितलं असतं की मला नैना आवडते. आणि तो नैनाचा हात हातात घेतो आणि म्हणतो की नैना आय रिअली लव्ह यू. आणि पुन्हा नैनाच्या हातातून हात काढतो आणि म्हणतो की मला काय होतं तेच कळत नाही. परंतु राहुलने आता मान्य केलेलं असतं की त्याचं नैनावर प्रेम आहे, असं आता नैनाला वाटायला लागतं. आणि राहुलचंही आपल्यावर प्रेम आहे, त्यामुळे नैना मनोमन खूप खुश असते. राहुल म्हणत असतो की नैना अगं तू माझ्या भावाची होणारी बायको आहेस, माझी होणारी वहिनी आहे, मी तुझ्याबद्दल असा कसा काय विचार करू शकतो, तू एक काम कर तू आतमध्ये जा. नैना म्हणत असते की राहुल अरे मी काय करू, माझ्या सुद्धा मनात तेच आहे. नैना म्हणतो की नाही उगाचच प्रॉब्लेम होईल, तू एक काम कर मागच्या दाराने अशीच इथून निघून जा. आणि मग नैना तिथून निघून जाते. तर इकडे नैना किचनमध्ये आलेली असते आणि संगीताला ती म्हणत असते की आई मला तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे. संगीता म्हणत असते की तुला दिसत नाही का इथे किती गोंधळ सुरू आहे, एक काम कर चांदेकर गेल्यावर तुला काय बोलायचं ना ते बोल. नैना म्हणत असते की नाही आई मला आत्ताच बोलायचंय तुझ्याशी, मला खूप महत्वाचं बोलायचंय तुझ्याशी. ती आईला म्हणत असते की मला असं वाटतंय की लग्नासाठी खूप घाई होते. संगीता म्हणते की अरे बापरे तुला असं वाटतंय, मला माहिती आहे ना तुला असं का वाटते, प्रत्येक मुलीला असंच वाटत असतं, परंतु पोटात मात्र फुलपाखरं उडत असतात त्यांच्या. नैना म्हणत असते की अगं मम्मा हे तसं नाहीये, हे जरा वेगळं आहे, मला तुला काहीतरी सांगायचंय, तू चल ना इथून. संगीता म्हणते की अगं शेवटी आम्ही जे काही करतोय ते कोणासाठी करतोय, तुझ्या लग्नासाठी करतोय ना. आणि तितक्यातच अद्वैत तिथे येऊन उभा राहतो. तर अद्वैतला बघितल्यावर संगीता म्हणते की अहो तुम्ही इथे काय करताय. अद्वैत म्हणतो की मिस नैना. तेव्हा संगीता म्हणते की हो हो समजलं मला, नैना तुम्हाला भेटणार आहे. आणि असं म्हणून आता मावशी आणि संगीता दोघीही आता अद्वैतला घेऊन तिथून निघून जातात. परंतु नैना मात्र राहुल जे काही बोललेला असतो त्याचाच विचार करत असते. तर अद्वैत मात्र मनात म्हणत असतो की
मला कळत नाहीये की मिस नैनांना काय झाले, मला हे जाणून घ्यायलाच हवं आणि मला काहीतरी बहाणा करून आता इथून निघायला हवं. आणि असं म्हणून अद्वैत आता फोनवर बोलण्याचा बहाणा करतो आणि तिथून निघतो. तर आता तो आलेला असतो कलाच्या रूम जवळ आणि तो आता कला ज्या रूम मध्ये असतोय तो दरवाजा ठोठावतो. तर कला घाबरते. अद्वैतला असं वाटतं की तो नैनाचाच रूम आहे आणि तो म्हणतो की मिस नैना तू आहेस ना इथे, मला माहिती आहे की तुला ह्या सगळ्याचं खूप टेन्शन आलेलं असणार, पण इथून पुढे तू एकटी नाहीयेस, मी सुद्धा तुझ्या सोबत आहे. इथून पुढे मी तुला कधीही एकटे वाटू देणार नाही. खरं तर लग्न म्हटलं तर मलाही टेन्शन आलंय. मी समजू शकतो की तुला हे घर सोडताना तुझ्या खूप आठवणी असणार आहे, परंतु आपण सुद्धा नव्या आठवणी तयार करू. तर कलाला छान वाटत असतं की अद्वैत नैनाबद्दल इतका चांगला विचार करतोय. परंतु अद्वैत पुढे म्हणतो की मिस नैना तुम्ही आहात नाही तिथे. तेव्हा कला त्याला संशय येऊ नये म्हणून दरवाजा दोन वेळा ठोठावते. अद्वैतला समजतं की आतमध्ये नैना आहे. अद्वैत आता म्हणत असतो की खरं तर मिस नैना मला तुम्हाला खूप काही सांगायचं आहे. खूप दिवसांपासून मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे की मला तुम्ही खूप आवडता, आय लव्ह यू. कलाला आता काय उत्तर द्यावं ते कळत नसतं. तर अद्वैत म्हणत असतो की मला तुमचं सुद्धा उत्तर जाणून घ्यायचंय. तुमच्या मनात देखील आहे का, तुमचंही माझ्यावर प्रेम आहे का? कला आता खूप घाबरलेली असते. ती विचार करत असते की आता मी अद्वैतला काय उत्तर देऊ आणि जर याला मी काही सांगितलं तर याला कळेल की मी नैनाची बहीण आहे म्हणून. अद्वैत म्हणत असतो की खरं तर बाहेर आपल्या लग्नाची बोलणी सुरू आहे, परंतु मला तुझ्याकडनं ऐकायचंय, तुझं माझ्यावर प्रेम आहे की नाही. तू जर हो म्हटली तरच आपण लग्न करूयात. कलाला माहित असतं की आता उत्तर ऐकल्याशिवाय हा काही जाणार नाहीतर मी पकडली जाईन. म्हणून आता कला हो आहे असं म्हणून टाकते. अद्वैतला असं वाटतं की नैनाकडून त्याला प्रेमाचा होकार मिळालाय, त्यामुळे तो खूपच खुश असतो. तो म्हणतो की मी बाहेर आहे, तुम्हीही थोड्या वेळाने बाहेर या, आणि असं म्हणून तो तिथून निघून जातो. अद्वैत पुढे जातो आणि पुन्हा मागे येतो आणि म्हणतो की मिस नैना खरं तर तुम्ही आता बाहेर कशा येणार, दाराला तर कडी लावली आहे. आय गेस कोणीतरी कडी लावून गेलंय दाराला. मी एक काम करतो, मी आता दाराची कडी उघडतो. त्यामुळे कला आता खूप घाबरलेली असते. अद्वैत आता हळूहळू दाराची कडी उघडत असतो आणि दरवाजा उघडत असतो. आता अद्वैतने दरवाजा उघडलेला असतो. कलाला असं वाटत असतं की आता अद्वैत मात्र कलाला बघणार. परंतु त्याचवेळी दरवाजा उघडत असताना अद्वैतच्या घड्याळामध्ये कलाची ओढणी अडकते. तर अद्वैत म्हणत असतो की बघितलं मिस नैना, डेस्टिनीला सुद्धा आपलं लग्न व्हावंसं असं वाटतंय आणि आपण एकमेकांच्या दूर जाऊ नये असंच वाटतंय. त्याच्या घड्याळामधून ती अडकलेली ओढणी तो काढतो आणि म्हणतो की मी आतमध्ये येऊ का? आता मात्र कला खूप घाबरलेली असते. तर कला फक्त अद्वैतला आहा असं करून दरवाजा बंद करून घेते. तर अद्वैतला असं वाटत असतं की नैना लाजते असं म्हणून तो देखील लाजत असतो. आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर आबा आता गुरुजींना विचारतात की लग्नाचा कुठला मुहूर्त चांगला असेल. तर गुरुजी सांगतात की खरं तर यांच्या लग्नासाठी एक वर्षानंतरचा मुहूर्त चांगला असणार आहे. तर हे ऐकून नैनाला मात्र खूप आनंद झालेला असतो की निदान तिच्याकडे एक वर्ष तरी भेटणार असतं. परंतु संगीताला मात्र खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि संगीता लगेचच चक्कर येऊन खाली पडते. सर्वजण आता खूप घाबरतात. कला, बाबा आणि काजू रूम मध्ये असतात. अद्वैत लगेचच संगीताला घेऊन रूम मध्ये येतो, परंतु तो रूमचा दरवाजा वाजवतो आणि बाबांना म्हणतो मला नैनाच्या आईंना आतमध्ये आणायचंय. परंतु त्यावेळी कला तिथेच असते, त्यामुळे कला आता घाबरलेली असते की जर अद्वैतने तिला बघितलं तर खूप मोठा प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतो. त्यामुळे कला लगेचच कपाटात लपून बसते. आणि मग अद्वैत आता संगीताला तिथे घेऊन येतो. संगीता बेशुद्ध पडलेली असते. तर आता हे संगीताचे नाटकं आहेत की संगीता खरंच चक्कर येऊन पडली हे आपल्याला पुढील भागातच कळेल. तर मित्रांनो, असेच लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचे डेली अपडेट बघण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.